नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी काही युजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे त्यातील आपली पहिली टीप आहे ती म्हणजे दिवाळीमध्ये लावलेल्या अशा प्रकारच्या या मातीच्या दिव्यांसाठी आहे आता हे दिवे तुम्ही बघू शकता तेलामुळे खूप तेलकट झालेले असतात आणि ज्या ठिकाणी वात असते त्या ठिकाणी ते, ते काळेही झालेले आहेत असे तेलकट झालेले दिवे आपण कशा प्रकारे स्वच्छ करायचे ते बघणार आहोत त्या अगोदर या दिव्यामध्ये ज्या वाती आता थोड्या थोड्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्या आपण गोळा करून घेऊया या पद्धतीने मी दिव्यामधील सर्व वाती हातावरती अशा पद्धतीने गोळा करून घेत आहे अशा या गोळा केलेल्या वाती आपण आता गोळा करून बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला इथे कुकर घ्यायचा आहे आणि हे सर्व दिवे एक करत आपण या कुकर मध्ये ठेवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने येथे मी हे सर्व दिवे कुकर मध्ये ठेवून घेत आहे अशा प्रकारच्या या छोट्या कुकर मध्ये तुम्ही छोटे दिवे असतील तर दहा दिवे ठेवू शकता आणि मोठे असतील तर अंदाजे सहा ते सात शकता सर्व दिवे आपण ठेवून घेतलेले आहेत आता आपल्याला पाणी घालायचं आहे त्यासाठी इथे मी एक तांब्या पाणी घालून घेत आहे दिवे अर्धे बुडतील इतपत पाणी आपण कुकर मध्ये घालून घ्यायचंय आणि नंतर या पाण्यामध्ये दिवे आपल्याला व्यवस्थित असे बुडतील या पद्धतीने ठेवून घ्यायचे आता याच्यामध्ये मी थोडासा बेकिंग सोडा घालून घेत आहे बेकिंग सोड्यामुळे दिवे पटकन स्वच्छ होण्यास मदत होणार आहे सोडा घालून झाले की याच्यामध्ये आपल्याला अर्ध्या चमचाला थोडीशी कपडे धुण्याची पावडर घालून घ्यायची आहे तुमचे दिवे जास्त असतील तर अर्धा चमचा पावडर सुद्धा तुम्ही घालू शकता आता याच्यामध्येच आपल्याला अर्ध्या लिंबाची साल घेऊन ती कट करून त्याचे दोन तुकडे करून ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचे तुमच्याकडे जर लिंबाची साल नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही लिंबू जर असेल तर त्याचा रस घालून त्याची सालही घालू शकता अशा प्रकारचे लिंबाचे सालीचे दोन तुकडे इथे मी करून घेतलेले आहेत ते आता आपण या कुकर मध्ये घालूया लिंबाची साल घातल्यामुळे दिव्यांमध्ये जो काही तेलकटपण असतो तेल असतं ते पटकन निघलं जातं या कुकरला आता आपण झाकण लावूया आणि हा कुकर आपण आता गॅसवरती ठेवायचा आहे आणि फुल गॅसवरती आपल्याला या कुकरची एक सिट्टी काढून घ्यायची आता या कुकरची सिट्टी फुल गॅसवरती आपली करून झालेली आहे गॅस आता आपण बंद करून घेऊया आणि हा कुकर आता आपण खाली उतरून घेऊया आता हा कुकर खाली उतरवल्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अजून भरपूर वाप आहे त्यामुळे ती वाप आपल्याला अशा पद्धतीने कुकरची शिट्टीवरती घेऊन ती काढून घ्यायची आणि नंतरच कुकरचं झाकण जा काढून घ्यायचे आता हे दिवे तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेले आहेत सर्व काळपटपणा तेलकटपणा या पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि हे पाणीही तुम्ही बघू शकता किती काळपट झालेलं आहे ते बघा आता या कुकर मधील सर्व दिवे आपल्याला दुसऱ्या एका स्वच्छ पाण्याच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत या प्रकारे कुकर मधील सर्व दिवे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता हे दिवे तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेले आहेत जराही या दिव्यामध्ये तेलकटपणा शिल्लक राहिलेला नाही आता जो थोडासा काळपटपणा आहे तो आपण जुना टूथब्रश घेऊन त्याला थोडासा साबण लावून त्या घासून घ्यायच्यात या प्रकारे टूथब्रश आणि साबणाचा वापर करून आपण हे सर्व दिवे अशा पद्धतीने घासून घ्यायचेत सर्व दिवे घासून झाल्यानंतर हे दिवे आपण याच पाण्यामध्ये अगोदर धुवून घ्यायचेत आणि नंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून आता मी हे सर्व दिवे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आता अशा प्रकारे हे स्वच्छ करून घेतलेले तेलकट झालेले काळे झालेले दिवे तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेले आहेत ते बघा दिव्यांचा सर्व काळपटपणा तेलकटपणा निघालेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा या दिवाळीमध्ये जर असे मातीचे दिवे लावलेले असतील तर ते तेलकट झालेले काळपट झालेले दिवे स्वच्छ करण्यासाठी ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे खराब झालेल्या तेलकट चिकट झालेल्या या लायटरसाठी आहे असा तेलकट चिकट झालेला लायटर आपण कशा प्रकारे स्वच्छ करायचा आहे ते सुद्धा आज बघणार आहोत आता हा लायटर तुम्ही बघू शकता दररोजच्या स्वयंपाकाच्या वापरामुळे आपलं याच्याकडे लक्ष जात नाही आणि तो खूप खराब होऊन जातो अशा वेळेस हा खराब झालेला लायटर आपण कसा स्वच्छ करायचा ते बघूया त्यासाठी येथे मी टूथपेस्ट घेतलेली आहे तुमच्याकडे जी टूथपेस्ट असेल ती तुम्ही घेऊ शकता आता ही टूथपेस्ट जी आहे ती आपण या लाइटर अशी थोडीशी लावून घेऊया लायटर वरती लावलेली ही पेस्ट आपण बोटाच्या साह्याने लायटरच्या सर्व बाजूने व्यवस्थित अशी चोळून घ्यायची टूथपेस्ट लायटरला लावून झाल्यानंतर हा लायटर आपण पाच ते दहा मिनिटासाठी असाच ठेवायचा आहे आता दहा मिनिट झालेले आहेत हा लायटर आपल्याला आता घासून घ्यायचा आहे हा लायटर घासण्यासाठी येते मी अशा प्रकारचा एक ग्रीन स्क्रबर घेतलेला आहे त्याने मी हा लाइटर घासून घेणार आहे तुमच्याकडील लायटर जर जास्तच खराब झालेला असेल तर तारेच्या घासणीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता गासून लाइटर आपला आता घासून झालेला आहे हा लायटर आपल्याला पाण्याने धुवायचा नाही त्याच्याऐवजी आपल्याला तो कापडाने पुसून घ्यायचा आहे कापडाने पुसल्यामुळे तो ओलसर होत नाही आणि त्यामुळे तो व्यवस्थित चालतो आता हा लायटर तुम्ही पाहू शकता की ती स्वच्छ झालेला आहे सर्व तेलकटपणा चिकटपणा याचा निघून गेलेला आहे आता हा लायटर तुम्हाला मी चालू करून दाखवते जराही कुठे हा ओला झालेला नाही त्यामुळे तो व्यवस्थित चालत सुद्धा आहे तुमच्याकडील लायटर जर ओला झाला आहे असं वाटत असेल किंवा तो चालत नसेल तर तुम्ही तो गॅसवरती अशा पद्धतीने एक ते दोन सेकंदसाठी थोडासा फिरवत विरोध करून घेऊ शकता किंवा लायटर तुम्ही उन्हामध्ये मध्ये सुद्धा ठेवू शकता त्यामुळे जो काही ओलसरपणा असतो तो निघून जातो आता हा लायटर आपण गरम करून घेतलेला आहे त्यामुळे तो आता बघू शकता की ते व्यवस्थित चालत आहे त्यामुळे ही ट्रिक नक्कीच ट्राय करा